भाजपाकडनं पहिली यादी जी आहे 99 उमेदवारांची ती जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यत्वे फार मोठे बदल त्यांनी केलेत असं कुठेही दिसत नाहीये. अपवादात्मक परिस्थितीमध्ये बबनराव पाचपुते असतील किंवा कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड असतील अशाच काही जागांवरती उमेदवार जे आहेत ते बदलण्यात आले आहेत. मात्र उर्वरित जर आपण यादीकडे लक्ष दिलं तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री असतील त्यांच्यापैकी कोणाचीही उमेदवारी कापण्यात आलेली नाहीये. सर्वांना उमेदवारी पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. चर्चा होती की मंत्रिमंडळातील 2 ते 3 मंत्र्यांची उमेदवारी कुठेतरी धोक्यात आहे, मात्र तसा कुठलाही फेरबदल भाजपनं केलेला नाहीये. गुजरात पॅटर्न, मध्य प्रदेश पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल असं बोललं जात होतं, मात्र कुठलाही मोठा फेरबदल भाजपने केलेला नाहीये. जर आपण जागांच्या संदर्भात बघायला गेलो तर जसं तुम्ही सांगितलं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या यांना मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच मुंबईतील 14 उमेदवारांचे आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. एस सी एस टीचं जे काही प्रमाण आहे ते देखील या ठिकाणी राखण्यात आलेलं आहे. 6 एस सी आणि 4 एस टी अशा एकूण 10 उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर घाटकोपरमधली एक उमेदवारी जी आहे ती अद्याप घोषित करण्यात आलेली नाही आहे. त्यासोबतच मुलुंडमधली देखील जी काही उमेदवारी आहे ती बाकी ठेवण्यात आलेली आहे. एकंदरच कुठलेही मोठे फेरबदल या याद्यांमध्ये दिसून येत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये काही महत्त्वाचे बदल भाजपाकडून करण्यात येतील अशा प्रकारची एक शक्यता होतील, मात्र तिथेही फार मोठा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे एकंदरच या सगळ्या पार्श्वभूमीवर 99 उमेदवारांची ही यादी घोषित झाली आहे. मुंबईतले फक्त 2 मतदारसंघ यामध्ये बाकी ठेवण्यात आलेले आहेत. उर्वरित मतदारसंघांच्या यादीबाबत आता देखील अशाच प्रकारची उत्सुकता आहे. जर आपण पाहिलं असेल तर बोरिवलीची जी काही जागा आहे त्या ठिकाणी सुनील राणे हे विद्यमान आमदार आहेत, मात्र त्या ठिकाणी सुनील राणेबद्दल जी काही नाराजी आहे त्यामुळे कुठेतरी उमेदवार बदलला जाईल अशा प्रकारची एक चर्चा आहे. बोरिवलीच्या जागेबद्दल कुठलाही स्पष्टता अद्याप यादीमध्ये करण्यात आलेली नाहीये. स्वतः सुनील राणे लढतील की माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना जागेवरती उमेदवारी दिली जाईल याबाबत स्पष्टता होत नाहीये. 6 एस टी आणि 4 एस टी उमेदवार भाजपकडनं या सगळ्या संदर्भात देण्यात आलेले आहेत. जसं मी सांगितलं की कर्जत जामखेडचा विषय होता, कर्जत जामखेडमध्ये विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना पुन्हा एकदा भाजपनं संधी दिली आहे. राम शिंदे यांचा 2019 निवडणुकीमध्ये पराभव झाला होता आणि त्या ठिकाणी रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा विजय झाला होता, मात्र पुन्हा एकदा 2024 विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांच्या विरोधामध्ये भाजपनं कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांनाच उतरवलेलं आहे. कोल्हापूरमध्ये अमल महाडिक यांना भाजपनं उमेदवारी दिली, ते त्यासाठी प्रयत्नशील देखील होते. नवी मुंबईचा जर आपण विषय पाहिला तर नवी मुंबईमध्ये नाईक कुटुंबियांना 2 तिकीट हवे होती. गणेश नाईक असतील किंवा त्यांचे मूल पुत्र असतील त्यांच्या बाबतीत सुद्धा भाजपने निर्णय घेतलाय. केवळ गणेश नाईक यांना ऐरोलीमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. अगदी मी तुमच्याकडे येते तत्पूर्वी आपल्या प्रतिनिधी उर्वशी देखील आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, पहिली यादी जी आहे ती भाजपाची जाहीर झालेली आहे, 99 उमेदवार दिलेले, नेमकं काय? बहुचर्चित बहुप्रतीक्षित भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि त्यात आपण बघितलं तर 99 जागा ज्या सांगितल्या गेल्या आहेत किंवा उमेदवारांचं जे अनाउन्समेंट केलं आहे त्यात 13 अशा महिला उमेदवार आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. बरोबरच आपण बघितलं तर यावेळेस अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली गेली आहे. बरोबरच रावसाहेब दानवे म्हणजे संतोष दानवे जे आहे तेही त्यांनाही बोकरदान इथून जी आहे उमेदवारी दिली गेली आहे. इतकंच नव्हे तर अजून बघितलं तर इच्छलकरंजीमधूनही अपेक्षाप्रमाणे आमदार प्रकाश आवडे जे आहेत त्यांच्या चिरंजीव म्हणजे राहुल आवाडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. पहिली यादीमध्ये ज्या निश्चित जागी आहेत त्या जागांचे 99 जागांचे अनाउन्समेंट केलं आहे भाजपने. एक एक्सपेक्टेशन्स होते की प्रेस कॉन्फरन्स करून भाजप उमेदवारी जाहीर करणार, मात्र आज जे आहे 99 जागांची उमेदवारी झाली आहे. ह्यात खास करून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असेंब्लीची पुरी कॉन्स्टिट्युएन्सी, पूर्ण जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यातले 2 उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहेत. बरोबरच सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ही उमेदवार यांचं ही नाव जाहीर होत आहे. आपण बघितलं तर जे सर्वप्रथम लिस्टमध्ये जो नाव आहे ते म्हणजे मुख्य लीडर महाराष्ट्रचे ते आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांचं नाव नागपूर इथून जे आहे अनाऊन्स केलं गेलं आहे. बरोबरच त्यांच्या खाली आपण बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचंही नाव आलं आहे. असं करून सिरियल वाईज असे आपण नाव बघतो आहेत. जे एक्सपेक्टेड नेम्स आहेत जे विद्यमान आमदार आहेत त्यांचंही नाव या यादीत दिसून येत आहे. म्हणजे जे नॉन कॉन्ट्रोवर्शियल सीट्स आहे त्यांची अनाउन्समेंट क्लिअर कट दिसून येते.
हे कळतंय. निश्चित ओम, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ते सगळ्यात महत्त्वाचं ओम मुंबईचं स्पेशली आपण जर बघायला गेलं तर गणेश नाईक हे शरद पवारांच्या संपर्कात तशी वारंवार जी ती चर्चा होती, आता त्यांना देखील तिकीट जाहीर झालेलं आहे. जवळपास मंदा मात्रेंना तिकीट जाहीर झालं आहे, मनीषा चौधरींना झालंय, मुलुंडमधून मिहिर कोटेचांना झालंय, कांदिवलीमधून भातखळकरांना झालंय. फारसे बदल जे आहेत ते या यादीत जे आता झालेले नाही आहेत नेमकं काय? रुबिना, निश्चितच जसं तुम्ही सांगितलं की गणेश नाईकांच्या संदर्भात 2 दिवसापासून चर्चा सुरू होती की गणेश नाईक कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, तशा प्रकारची चर्चासुद्धा त्यांची शरद पवारांसोबत झाल्याची माहिती समोर आली होती. जयंत पाटील असतील किंवा इतर राष्ट्रवादीचे नेते मंडळी असतील, गणेश नाईकांची त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. यशवंतराव चव्हाणमध्ये या सगळ्या संदर्भात घडामोडी घडल्या होत्या, मात्र कुठेतरी त्याला एक स्टे देण्याचा प्रयत्न, त्याला कुठेतरी रोक लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला आहे. गणेश नाईकांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, ऐरोलीमधून ते उमेदवार असतील. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे जे पुत्र आहेत त्यांना कुठेतरी उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. बेलापूरमधून ते स्वतः इच्छुक होते, मात्र पुन्हा एकदा भाजपनं मंदा मात्रेंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. मुळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः नाईक कुटुंबियांना ही उमेदवारी मिळावी अशा प्रकारचे प्रयत्न सुरू होते. भाजपनं तशा प्रकारच्या सूचना आणि निर्देश देखील नाईक कुटुंबियांना दिल्या होत्या, त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र अचानक शिवसेनेला ही जागा देण्यात आली आणि तिथून नाईक कुटुंबियांचा पत्ता कापण्यात आला. त्यावेळेलाच कुठेतरी ही नाराजी सुरू झाली होती, मात्र पुन्हा एकदा भाजपकडनं ही नाराजी दूर केली जाईल अशी अपेक्षा होती, मात्र केवळ गणेश नाईकांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. आपण मुंबईकडे वळूयात. मुंबईमध्ये सुद्धा भाजपकडनं करंट सिटिंग आमदार जे आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. सातत्यानं अटकळ अशी बांधण्यात येत होती की भाजपकडनं 5 ते 6 आमदारांचा जो पत्ता आहे तो कापण्यात येईल. राम कदम ज्यांचं नाव सातत्यानं पुढे येत होतं, राम कदम असतील किंवा भारती लवेकर असतील, भारती लवेकरांचं नाव या यादीमध्ये सध्या तरी समाविष्ट करण्यात आलेलं नाही आहे. सुनील राणे असतील, त्यांचं देखील या नाव या यादीमध्ये आलेलं नाही आहे. मात्र उर्वरित जर आपण पाहिलं तर मंगल प्रभात लोढा असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते असतील, राहुल नार्वेकर असतील, अतुल भातखळकर असतील, आशिष शेलार असतील, कालिदास कोळंबकर असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते जे विद्यमान आमदार आहेत त्यांना कुठेतरी भाजपनं पुन्हा एकदा संधी देऊ केली आहे. वयाचा फॅक्टर असेल किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असतील, त्याऐवजी इलेक्टिव्ह मेरिट हा एकच क्रायटेरिया भाजपनं या निवडणुकीमध्ये समोर ठेवला आहे. खऱ्या अर्थानं राज्यातलं सामाजिक ध्रुवीकरण लक्षात घेता इतर भागापेक्षा मुंबई आणि MMR रिजन, त्यासोबतच कोकणचा भाग सध्या भाजपसाठी काही प्रमाणात सकारात्मक आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कुठलंही एक्सपेरिमेंट करायचं नाही अशा प्रकारची भूमिका भाजपकडनं घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतली ही जी काही तिकीट आहेत ती कायम ठेवण्यात आली आहेत. मराठवाड्यात जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले, त्यावरून भाजपमध्ये काही नाराजी सुद्धा पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा भाजपनं अशोक चव्हाणांवरती विश्वास ठेवला. त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, जो त्यांचा परंपरागत मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपनं केला आहे. तशा प्रकारचं नाव देखील त्यांचं अधिकृतरित्या जाहीर झालेलं आहे. त्यामुळे कुठलेही मोठे फेरबदल फेरबदल इथं झालेला. चिंचवड मधून अश्विनी जगताप यांचं तिकीट कापून शंकर जगतापांना तिकीट देण्यात आलंय. अगदीच बरोबर आहे, कारण लक्ष्मण जगताप जेव्हा आजारी होते तेव्हाच खऱ्या अर्थानं या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू होती. कालांतरानं लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, पोटनिवडणूक लागली, मात्र जो त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये अंतर्गत सुप्त संघर्ष तयार झाला होता त्या सगळ्यामध्ये भाजपनं अशी भूमिका घेतली की त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना उमेदवारी देण्यात यावी. त्यानुसार त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. शंकर जगताप त्यावेळेला देखील नाराज झाले होते, मात्र भाजपच्या नेतृत्वानं त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांना अश्विनी जगताप यांचं काम करण्यासाठी राजी केलं होतं. मात्र पुन्हा एकदा यानिमित्तानं शंकर जगताप आता उमेदवार असतील अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. पुन्हा एकदा जगताप कुटुंबियांमध्ये वाद होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मात्र अश्विनी जगताप यांनी सामंजस्याची भूमिका घेत पक्षाच्या सुद्धा नेत्यांशी चर्चा करत या संदर्भामध्ये आपण शंकर जगताप यांच्यासाठी उमेदवारीचा त्याग करू अशा प्रकारची भूमिका जाहीर केली आणि अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी शंकर जगतापांचं उमेदवार म्हणून पुढे आले. 2 दिवसांपूर्वी अश्विनी जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे काही मोजके मतदारसंघ जसे भवनराव पाचपुतेंचा श्रीगोंदा असेल, पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांचा मतदारसंघ असेल किंवा अगदी मोजक्या मतदारसंघांमध्ये भाजपनं उमेदवार बदललेले आहेत, मात्र कुठला मोठा फेरबदल अद्याप तरी भाजपनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निश्चितच ओम, मी उर्वशीकडे जाते. उर्वशी देखील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत. उर्वशी, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विद्यमान जे आमदार आहेत त्यांनाच संधी जी आहे ती दिल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.